प्रश्न उपस्थित केले, आक्षेप घेतले, मला त्याचं उत्तर होतं, परंतु आक्षेप घेतले त्याबद्दल काहीच नाही, त्याचं एक उत्तर नाही. आणि माझ्यावर बलात्कारासारखा, विनयभंगासारखा, 300 कोटीची संपत्ती जमावल्यासारखा आणि सरकारकडून 40 लाख रुपये घेतल्याचे एवढे गंभीर आरोप झाले. मी म्हटलं पुरावा द्या, एकही पुरावा दिला नाही. आणि मी जर घेतले असते, मी जर कोण्या माऊलीवर बलात्कार केला असेल, विनयभंग केला असेल, 300 कोटी जमवले असतील, तर मी नार्को अॅनालिसिस, लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग या तीनही टेस्ट या समाज माध्यमांच्या समोर देण्यास तयार आहे, अशी भूमिका मी स्पष्ट केली. या भूमिकेचंही कुणाला खंडन करता आलं नाही. काल पत्रकार परिषद घेण्याचं दुसरं कारण की कालच्या त्यांच्या सगळ्या ते आपण सगळा हा त्याला तमाशाच म्हणूया. आपण काय म्हणता माध्यम मला माहीत नाही, पण विवेकी माणसं कालचा जो झाला गेला प्रकार आहे त्याला 100% तमाशा म्हणतील. राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता कालच्या सगळ्या प्रकारातून या समाजाच्या या देशाच्या समोर आली. नेतृत्व कसं असावं याचं भान, विवेक, संयम, आताताईपणा, विचार न करता निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या समाजाने पाहिल्या. आपण 1.5 कोटी लोकांचं नेतृत्व करता असं म्हणता, पण काहीही त्याच्यामध्ये दिसलं नाही. आणि त्यांनी हे स्वतः कबूल केलं, काल कबूल केलं की माझ्याकून आडमुठेपणा झाला. त्यांचे शब्द आहे स्वतःचे, आडदांडपणा झाला. कबूल केलं त्यांनी अनेक गोष्टी, मी जे आरोप केले त्यांच्यावर त्यांनी कबूल केले. मग आम्ही तुम्हाला काय इंग्रजीत सांगत होतो का आधी? तुमचा हेकेखोरपणा आहे, तुमचा आताताईपणा आहे, कबूल केलं त्यांनी. आणि काय म्हटले? मी विचार करून निर्णय घेतो. मग आम्ही काय कोणत्या पंजाबी भाषेत सांगत होतो का विचार करून निर्णय घ्या? ते विचारच करत नव्हते, हे काय खोनपणा करत होते. आणि हेच मी त्यांना वारंवार सांगत होतो, हे थांबवा. आणि काल कोटीची सभा असणारा समाज 200 लोकांवर आला आणि घेतलेला निर्णय परत येण्याची नामुष्की आपल्या सगळ्या. आणि म्हणून तुमच्यावर आज याच्या आधी तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हता, आज कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका व्हायला लागली. प्रसाद लाडांसारखे त्यांनी तुम्हाला नटसम्राट म्हणून टीका केली. नटसम्राट कुणाला म्हणतात? नटरंग पिक्चर पाहिला असेल आपण, लक्षात येईल. हा तुमचा अपमान नाही, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या समाजाचा अपमान आहे. तुमच्यामुळे मराठा समाजाला इतकी खालच्या दर्जाची वागणूक मिळायला लागली.